मागची घास उठली तेव्हा असिमने माझ्या डोक्यावर हात ठेवला, त्यानंतर ही मुलगी गेली म्हणजे ती श्रुती तिथं शेया तिथं फ्रंट सीटला बसली होती, तिला आम्ही मागे डोकं तिथं खाली केलं म्हणून आमची डोकी वाचली. आणि जोपर्यंत आमची डोकी वाचते तोपर्यंत तुमचं काय खरं नाही आलंय का? मी तुम्हाला सांगतो आजच्या हल्ल्याच्या क्षणी, म्हणजे हे खरं तर महात्मा फुलेंचं शहर आहे, सावित्रीबाईंचं शहर आहे, पण या शहराचा गेल्या 100 वर्षांपासून असा हल्लेखोरांचा इतिहास. कलंक तर लावलाच आहे. तुम्हाला सांगतो 1942 साली या शहरामध्ये आचार्य अत्र्यांची सभा उधळण्याचा प्रयत्न संघाने केला होता, हे लक्षात घ्या. आणि आपला ज्याला रामाची भक्ती करतात म्हणतात त्यांचं नथुराम कुठल्या शहरातला आहे? तो या शहरातला आहे. माझं म्हणणं इतकंच आहे या हल्लेखोरांना, आचार्य अत्रे असं म्हणाले होते, आम्हाला मारणारे मेले आम्ही जिवंत आहोत. मी एवढंच म्हणतो याच्यात थोडा फरक करून, कारण मी अहिंसावादी माणूस आहे. आम्हाला मारणारेही जिवंत राहोत आणि आम्ही जिवंत राहोत. ते मेले असं मी म्हणणार नाही, ते मरो मी इच्छा करणार नाही, तेही जिवंत राहोत. आणि मी आज तुम्हाला सांगतो या सर्व हल्लेखोरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन मी इथे सांगतो, मी माफ केलंय. हा माझा वारसा आहे. तुम्ही मला आरायला आला, महात्मा फुलेंना मारायला आले होते रामोशी, तुम्हाला माहिती आहे. त्यांनी त्यांचं मनपरिवर्तन केलं आणि ते शेवट त्यांचं काम करायला लागलं. मला जर ही संधी मिळाली ना तर या भाषेपवाल्यांचं पण परिवर्तन करून टाकले. तो माझा मार्ग आहे या, असं काय करता? हा 7वा 8वा हल्ला आहे. म्हणजे माझ्या मनात ही तुम्ही अंधश्रद्धा म्हणा श्रद्धा म्हणा काय म्हणा, 1979 साली माझ्यावर पहिला हल्ला झाला, नितीनला माहिती आहे. तेव्हाही माझ्या गाडीची मागचीच काच फोडली होती. आता मागच्या चाकेचं काय, मागच्या काचेचं काय आकर्षण आहे मला कळत. मागून हल्ला, मागून उपस्थान रेकॉर्ड लोकांचा आला. 7 हल्ले झाले 7 हल्ले, 6 हल्ल्यातून मी वाचलो, आज 7व्या हल्ल्यातून सुद्धा असे वाचलो. मी जेव्हा हल्ला होत होता तेव्हा या दोघांना काय सांगत होतो विचारा, टेन्शन आलं होतं सगळ्यांना. समोरून माणसं गाडीवर उड्या मारतायत, लाठ्यांनी मारतायत, काठ्या मारतायत, पोलीस मध्ये पडतायत, पोलिसांना ऐकत नाहीये. कुठच्याही क्षणी आज क्षणी आम्ही आज मरू शकत होतो. मी तुम्हाला सांगतो मरण डोळ्यासमोर होतं अगदी. त्या वैभवमुळे आपण वाचलेलो आहे वैभव, तर ड्रायव्हर जो आहे ना त्याने जी गाडी मारली, प्रशांत दादा इथे बसलेले आहेत, त्यांचा एक मोठा गट तिथे उभा होता सिग्नल जवळ, त्यांनी भाजपवाल्यांना थेट अंगावर घेतलं, त्यांची आणि भाजपवाल्यांचा संघर्ष झाला. मी तुमचा ऋणी आहे, तुमचा सर्वांचा ऋणी आहे, याचं कारण तुम्ही मला आज जिवंत ठेवलंय. आणि जोपर्यंत निखिल वागळे आणि आमचे सगळे साथी जिवंत आहेत तोपर्यंत फॅसिझमच्या लढाईत आम्ही आघाडीवरच राहणार. मारू शकता तुम्ही आम्हाला, दाभोळकरांना मारलं, पानसरेंना मारलं, कलबुर्गीनं मारलं, आमच्या गौरी लंकेशला मारलं, तुम्ही कधीही आम्हाला मारू शकता, कारण आम्ही निहत्ते लोक आहोत, आमच्या हातात काही नाही. आमचं हत्यार हे प्रेम आहे, लक्षात तुम्ही कधीही आमचा जीव घेऊ शकता, पण माझ्या मनात एक विश्वास आहे, त्याचं लॉजिक मला कृपया विचारू नका नाही तर त्यावरही वाद घाल. माझ्या मनात एक विश्वास आहे पहिल्यापासून 7 हल्ले सहन केल्यावर, की जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला एकतर फुले आंबेडकर किंवा महात्मा गांधी कोणीतरी वाचवत असेल. मी आणि सांगत होतो आपण म्हणणार नाही, हा माझा विश्वास आहे नितीन. तू मला अंधश्रद्धा म्हण काही म्हण, पण हा माझी आई माझी श्रद्धा आहे. आपण सत्याचं काम करतो, आपल्याला हे लोक मारू शकत नाही, आपल्याला जखमी करतील, आज आमची डोकीच फुटणार होती, काचा गेल्या सगळ्या केसामध्ये आणि अंगामध्ये, पण जगलो आपण, जिवंत राहिलो. आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुमच्याशी संघर्ष करणार, या भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही. लक्षात घ्या मित्र, साधी लढाई नाही आहे, मी सांगायला इथे उभा आहे, ही फॅसिझम विरोधातली लढाई आहे.
आपण काँग्रेसशी संघर्ष केला असेल पत्रकार म्हणून तर मी सगळ्यांच्या बद्दल बोललोय. दादा इथे बसलेले आहेत, दादांना माहिती आहे, तरी सुद्धा आमची प्रेम आहे, मैत्री आहे. हे लोक काँग्रेसवाल्यांना कितीही टीका केली तरी ते कधी खून करत नाही आमचा. राष्ट्रवादी सुद्धा पवार साहेबांना मी किती टीका केली आहे, पवार साहेबांनी एवढी टीका केली आहे, पण पवार साहेबांसारखा सुसंस्कृत नेता उभ्या महाराष्ट्रात त्यांची संस्कृती आणि यांची संस्कृती बघा. आज त्यांनी धमकी दिली आहे निखिल वागळेला जिवंतपणी मुंबईत जाऊ देणार नाही, मारून टाका, तुमचा प्रश्न सुटेल, प्रश्न सुटेल तुमचा कायमचा, मारून टाका. मला पडता कंटाळा आला, 66 वर्ष चालू आहे, कधीपासून मारताय तुम्ही मला, 1979 पासून, तरी तो कोण तरी मला आमचे फुले आमचे आंबेडकर जिवंत ठेवतातच आहे. पण मारून टाका यार एकदाच, आणि एक निखिल वागळे मेला तर हजारो निखिल वागळे तयार होतील, हजारो निखिल वागळे तयार होतील आणि या फॅसिझमचा मुकाबला करतील. हा हिटलरचा फॅसिझम आहे, लक्षात घ्या. ही साधी सुधी लढाई नाही, ही निवडणुकीची लढाई नाही, आम्ही कोणत्याच पक्षात नाही. पण पहिल्यांदा आयुष्यामध्ये गावागावात जाऊन आम्ही हे सांगतो की महाविकास आघाडीला विजयी करा. उद्या महाविकास आघाडी चुकली त्यांना जोडे मारू, आपलं कामच आहे ना, आपलं कामच आहे. पण हे भयंकर लोक आहेत, हे माफिया आहे, हे गँगस्टर आहेत, हे फॅसिस्ट आहेत, आणि यांचे दोन नेते आहेत. आज मला पोलिसांनी सांगितलंय, पोलिसांनी दिलं पत्र की तुम्ही आक्षेपाला बोलू नका. मी त्या इन्स्पेक्टरला त्याला आक्षेपार या शब्दाची व्याख्या सांगा, कारण मी असं म्हटलं नमस्कार तर तुम्ही म्हणणार आक्षेपार आहे, व्याख्या तर सांगा तुम्ही. आता त्या सिनियर इन्स्पेक्टरला मी सांगतो, 4 तास आम्हाला डिटेन केलं, लक्षात घ्या, फसवून 4 तास डिटेन केलं असिनच्या घरी. माझं कसं होतं, मी स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्नच करतो पण मधून मधून उसळी मारते अशी. मग 2 वेळा मी त्यांच्यावर तुटून पडलो की तुम्ही आम्हाला सोडत का नाही. तर शेवटी आमच्या लक्षात आलं 40 स्पेशल बँडचे पोलीस होते, 40. मी म्हटलं चला आता बसा आपण निघायचं, 40 पोलिसांनी आमची गल्ली अडवली, 40 पोलिसांनी. आणि ACP होते, वरिष्ठ सगळे होते, आणि आम्हाला दुपारपासून फसवत होते की तुम्ही तिथे गेलात तर भाजपवाले तुमच्यावर हल्ला करतील. मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे तुम्ही येणार नाही ना आमच्या बरोबर, आम्ही चाललो. म्हणून मी चालायला लागलो, हे आम्ही माझ्या बरोबर आले आणि मग पोलिसांच्या गाड्या मागवून आल्या. हल्ला होणार आहे त्यांना माहिती होतं, पुणे पोलिसांना हल्ला होणार आहे माहिती होतं, कारण त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की हल्ला होण्याची शक्यता आहे. पण पोलिसांनी सिनेमातल्या पोलिसांप्रमाणेच भूमिका बजावली. अख्खं महाराष्ट्रातलं पोलीस दल हे BJP विकत घेतले, अख्खं पोलीस दल जे रश्मी शुक्लाला महासंचालक करतात त्या पोलीस दलाला काही नैतिकता राहत नाही. मी हे छोटे छोटे पोलीस आहेत ना आपले सिनियर इन्स्पेक्टर ACP त्यांच्यावर माझं राहत नाही. बिचारे आपलेच असतात, बहुजन समाजातले असतात. वरतून दबाव येतो, मी म्हटलं अहो आता फक्त 6-7 महिने राहिले, जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत येईल तेव्हा तुम्ही पुन्हा टोपी बदलणार. 4 तास आम्हाला नजर गजेत ठेवलं होतं, तर जरा पोलिसांची गंमतही केली ना. मग मला सिनियर इन्स्पेक्टर म्हणाले की तुम्ही आज प्रक्षोभक बोलायचं नाही. म्हटलं 66 वर्षाच्या आयुष्यामध्ये माझ्यावर प्रक्षोभक बोलण्याबद्दल एकही केस झालेलं नाही. एकेकाळी 55 खटले होते माझ्यावर, 55. त्याच्यातले बहुसंख्य डिफेमेशनचे होते किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्टचे होते. पण प्रक्षोभक बोलला, दंगल भडकवली, असे खटले झाले नाही. आज पुण्यामध्ये जो माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तो सुनील देवधर याच्या तक्रारीवरून, ती मी त्या दिवशी सांगितली कशी गाढवासारखी तक्रार आहे, पण पुणे पोलिसांनी त्याच्यातलं ऍट्रॉसिटीचं कलम काढून टाकलं. कारण ब्राह्मण माणूस माझ्यावर ऍट्रॉसिटीचं कलम लावतोय, आदिवासी कमाल आहे, कमाल बुद्धीची कमाल. आज त्यांना थोडी लाज वाटली असावी म्हणून त्यांनी ते कलम काढून टाकलं आणि आज FIR आम्हाला दिला. आता सोमवारी आता बघा मी बहुतेक पुणेकरच होणार, याचं कारण मला जायचंय परत घरी,
तर हे म्हणतात सोमवारी आता चौकशी लावया. हा आमचा असीम आहे वकील, आम्ही शांत लोक आहेत तिकडे जाणार. असीम मला सांगतो सर शांत राहा पोलिसाला काय सांगतो. त्याचं पण बरोबर आहे, तो वकील आहे. पण पुणे पोलीस आजच्या हल्ल्याला कोण जबाबदार असेल तर पुणे पोलीस आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. स्पष्ट आरोप आहे, त्याला माहिती होतं तरी भाजपवाल्याने त्यांनी स्कोप दिला. आता हळूहळू महाराष्ट्र पोलीस आहे असं म्हणायची वेळ सोडून द्या. वाट लावली हो या सगळ्या तीन चाकाच्या गाडीनी वाट लावली आहे. काय झालं परवा मी येणार आहे ललित कला. कारण ललित कलाचा जो विषय आहे तो केवळ त्या नाटकापुरता मर्यादित नाही आहे. मी तुम्हाला सांगतो पण त्याआधी तुम्हाला सांगतो पाच गोळीबाराच्या घटना पाच दिवसात घडलेल्या आहेत. पाच गोळीबाराच्या घटना. तो आमचा गणपत गायकवाड केबल ऑपरेटर, हा केबल ऑपरेटर होता 2009 ला निवडणुकीला उभे केला राहिला आणि पहिलं काय तर आयपीएल लोकच बंद केलं त्यांनी. अशा माणसाला लोक मत देतात म्हणजे खरं म्हणजे लोकांना सुद्धा शरम वाटायला पाहिजे. मतदार तीन वेळा निवडून आला आणि हा म्हणतो शिंदेला मी 100 कोटीपेक्षा जास्त पैसे दिले आणि पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो. काय झालंय महाराष्ट्राचं? कोणीतरी आज म्हणाल महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार होतोय. होतोय नाही झाला. उत्तर प्रदेश बिहार झालाय. आता उत्तर प्रदेशवाले म्हणतील की आमचा महाराष्ट्र होतोय. लक्षात घ्या, एकेकाळी बुद्धिवंतांचा महाराष्ट्र आता बदमाशांचा महाराष्ट्र झालाय. आणि या फडणवीस त्याच्यानंतर शिंदे आणि दादा पवार यांनी तो विकायला काढलेला आहे. झालं तो गणपत गायकवाड गोळीबार करून गेला. हे अजित दादा येऊन इथे एका शेख नावाच्या गुंडाला भेटले. आधी तो पार्थ पवार त्यांचा देवटा तो भेटला आणि पार्थ पवार कोणाला भेटला? गजा मारण्याला भेटला. पुण्यातल्या तुमच्या लोकांना सगळा तो इतिहास माहिती असणार, मी काय सांगायची गरज नाही. हे आजच का गुंडांना भेटतंय? मी तुम्हाला सांगतो यावेळची महाराष्ट्रातली निवडणूक सगळ्यात रक्तरंजित निवडणूक असणार आहे. सगळ्यात रक्तरंजित. रक्त नाही सांडायला पाहिजे आपण, आपलं गुंडांना पकडून द्यायला पाहिजे. याच कारण काय चालतंय ऐक जरा, ऐका जरा काय सांगतोय मी शांतपणे. सीएमओ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसामध्ये गुंडांना मॅनेज करायला एक पोलीस अधिकारी बसलेला आहे. प्रदीप शर्मा. हा बरोबर आहे. माझे व्हिडिओ बघता वाटत तुम्ही? गुड. प्रदीप शर्मा नावाचा बदनाम पोलीस अधिकारी सीएमओ मध्ये बसलेला आहे. त्याचं एकमेव काम आहे की या सर्व गुंडांना मॅनेज करणं. त्याला अजून ऑफिशियल पोझिशन नाही, तो ओएसडी झालेला नाही, पण त्याला नेमलंय. आता प्रदीप शर्माचे उपपदव्या आमच्या फडणवीसांना काय पटत नाही. त्यांनी काय केलं, 2 दिवसापूर्वी या प्रदीप शर्मावर आयटीची धाड घातली, इन्कम टॅक्सची धाड घातली. आतला आतलंही आतील युद्ध आहे. कोणाचा बळी पडेल सांगता येत नाही. बघा एकमेकाला मारणारच एक दिवस हे लोक पूर्णपणे मारणार आहे. इतकी घाणेरडी पातळी झाली यांची. मंत्रालयामध्ये गुंड जातात, व्हिडिओ काढतात, व्हायरल करतात आणि सर्व उद्योग करतात. तुमच्या पुण्यातल्या ज्या गँग आहेत ना, या बहुसंख्य गेल्या वेळेला राष्ट्रवादीसाठी काम करत होत्या. अजित दादासाठी म्हणजे पुण्यातले तुमचे बादशाह होते अजित. मग काय म्हणू? बर अजित पवार दादा म्हणून प्रेम गेलं. बरोबर आहे. ओके आता दादा रोहित दादा. रोहित दादा आले. अरे वा रोहित दादा पण धाडसी आहे. रोहित दादा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या अनुभवावरून. मी 7 वेळा जेलमध्ये गेलो, 2 वेळा मला विधानसभेने पाठवलं. जेल एवढी वाईट जागा नाहीये, घाबरू नका. ज्याचे हात स्वच्छ आहे तो तुरुंगात जायला घाबरणार नाही. तुरुंग ही आत्मपरीक्षणाची जागा आहे. लक्षात घ्या, एकांतामध्ये आपला चेहरा आपल्याला दिसतो एकांतामध्ये. त्यामुळे याच्यात जाणं, तुरुंगात जाणं, घालतील कोणाकोणा तुरुंगात, कदाचित आणखीन काही लोकांना घालतील तुरुंगात.
घाबरतात लोक तुरुंगात जायला. मी बरोबर सिग्नलच्या सभेतही सांगितलं की तुम्ही का घाबरता एवढे तुरुंगात जायला, सर्वांनी एकदा जाऊन यायला पाहिजे. याच्याकडे गांधीजी म्हणायचे की तुरुंग ही शाळा आहे हे लक्षात घ्या. तिथे माणसं कळतात, गुन्हेगार मुळातून कसा गुन्हेगार नसतो हे कळतं. मला दोन वेळा यांनी तुरुंगात पाठवलं, मी रुणी आहे यांचा. पहिल्यांदा शरद पवारांच्या सरकारने, कारण माझ्या सोबत अंडा सेलमध्ये कोण होते माहितीये, बॉम्ब थिएटरातले सगळे आरोपी संजय दत्त आणि सगळेच. आणि दुसऱ्या वेळेला माझ्या सोबत होते केतन पारेख प्रकरणातले आरोपी आणि त्या या राजवंशी कुणी देवानंदचे दोन भाचे माझ्या बाजूच्याच कोठडीत होते. इतकी गंमत येते त्या तुरुंगामध्ये अनुभव तुम्हाला सांगतो. त्यामुळे आमचे डॉक्टर लोहिया म्हणायचे त्याप्रमाणे त्रिसूत्री पाहिजे राजकारणामध्ये. त्रिसूत्री, तुरुंग, फावडा आणि मतपेटी ही त्रिसूत्री पाहिजे, लक्षात घ्या. सगळ्या राजकीय पक्षांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्याला तुरुंगात जायची तयारी पाहिजे, व्यवस्थेशी संघर्ष करू. फावडं म्हणजे विधायक काम आणि मतपेटी, मतपेटीस परिवर्तन घडवू शकेल, जे यावेळेला लोकसभेला सुद्धा महाराष्ट्रात घडणार आहे. माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही. ईव्हीएम हटा वगैरे ठीक आहे, ते नाही हटलं तरी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेला मोदींना मोठा फटका बसणार आहे. बसणार, आम्ही गावोगाव जातो याचा विचार. लोकसभेला सुद्धा त्यांना माझ्या मते 20 पेक्षा कमी जागा मिळतील आणि 15 म्हटल्या ते ठीक आहे, तुमच्या तोंडात साखर पडतो. आणि विधानसभेला माझं फक्त या लोकांना महाविकास आघाडीचं एवढंच म्हणणं आहे, आम्ही एवढे फॅसिस्टांशी लढतो आहे भाजपशी, मरायला तयार आहोत. तुम्ही एकत्र राहा बाबांनो, एकत्र राहा. आणि तुम्हाला जर्मनीमध्ये 1930 साली हिटलर का जिंकला माहितीये? हिटलर विरोधी पक्षांचं बहुमत होतं, म्हणजे जास्त मतं त्यांच्याकडे होती, पण त्या पक्षांमध्ये ऐक्य नसल्यामुळे हिटलर जिंकलेला आहे, लक्षात घ्या. इथे मोदी त्याच कारणाने जिंकत आहे की मोदी विरोधी मतांमध्ये एकजूट नाही आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला फॅसिझमशी लढायचं. परवाचा जो ललित कला केंद्राचा प्रसंग आहे तो केवळ ललित कला केंद्रापुरता बघू नका, तो आपल्या शिक्षणावर या फॅसिस्टांनी केलेला हल्ला आहे. आणि मला एक नवी माहिती मिळाली पुण्यातल्या जाणकारांकडून की हा हल्ला ललित कला केंद्रावर केला असला तरी मुख्य लक्ष याचं होतं ते तुमचे जे कुलगुरू आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या दोन गटातच मांडणं चालू आहे. कुलगुरू हा असायला पाहिजे की नसायला पाहिजे आणि त्याला अडचणीत आणण्यासाठी हा हल्ला केलेला आहे. आणि ते तुमचे चतुर्शृंगी ना, त्याचे पोलीस काय म्हणतात? पहिला जो हल्ला झाला त्या मुलानं मारलं, त्याचा FIR आजपर्यंत नोंदवलेला नाही. दुसऱ्या दिवशी जाऊन यांनी काळं फसलं काय केलं त्याचा FIR नोंदलेला आहे. हा, रमा सरोदिनी ते केलंय. मुद्दा असा आहे की रामाने काय केलं, सीतेने काय केलं हा मुद्दाच नाही आहे, हे निमित्त आहे. कारण यांना इतिहास जर कळत असेल तर इथे वस्त्रहरण झालेलं आहे, इथे यदाकदाचित झालेलं आहे, इथे इतकी नाटकं झालेली आपल्या लोकनाट्याची परंपरा आहे. या सगळ्या लोकनाट्याच्या परंपरेमध्ये देवांची गंमत केलेली आहे. गवळणींचा आणि कृष्णाचा संवाद काय आहे? त्यांच्या भावना दुखवतात, त्यांच्या भावना कधी दुखवत नाही माहितीये? मोदी मोठे दाखवतात आणि बालरामाला घेऊन जात आहेत मग यांच्या भावना दुखवत नाही. म्हणजे मोदींपेक्षा राम छोटा केलेला आहे तेव्हा यांच्या भावना दुखवत नाही. इतके ढोंगी लोक आहे. हे रामाचे अनुयायी नाहीत, अंधभक्त आहे. यांच्या मनात राम नाही, केवळ नथुराम आहे, लक्षात घ्या, केवळ नथुराम आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, ललित कला केंद्राचा जो हल्ला आहे आता खूप त्याच्यावर छापून आलाय, मला बरं वाटतं. पहिल्या दिवशी मी अस्वस्थ होतो, नितीनने सांगितलं ललित कला केंद्राने किती मोलाचं काम केलेलं आहे. आज ही जी सभा आहे निर्भय बनूची ती यासाठी आहे की असे जर तुम्ही ललित कला केंद्र किंवा कुठच्याही शैक्षणिक संस्थेवर महाराष्ट्रात फॅसिस्टांनी हल्ले केले तर निर्भय बनू त्यांच्या विरोधात उभं राहील आणि त्या त्या संस्थेला संरक्षण देईल, त्या त्या संस्थेला. माझ्या तर मनात हा विचार आहे, म्हणजे मी अहिंसावादी आहे, लक्षात घ्या, पूर्ण वस्तुस्थिती आहे. अडवाणींच्या यात्रेनंतर दंगली झाल्या,
गुजरात मध्ये मोदींनी दंगली घडवल्या, दंगलीत त्यांचा हात होता, न्यायालयात काय झालं आणि न्यायालयात कसं फिरवलं गेलं सगळं, हा मुद्दा वेगळा. ते बिल्किस बालोच काय करतायत बघा, लाज वाटत नाही ना. म्हणून यांना आपल्याला मारून टाकायचे आहे, म्हणून यांना असीम सरोदेला मारायचं आहे, कारण असीम सरोदे त्या बिल्किस बानूसारख्या अन्यायग्रस्तांच्या बाजूने उभा राहतो, म्हणून त्यांना आपल्याला मारून टाकायचं. लक्षात घ्या, हे तुम्ही लक्षात घ्या, हा फॅसिझम आहे. मला माझे काही मित्र आज सांगत होते की तुम्हाला UAPA लावतो, म्हणणं माझी तयारी आहे. लावा आता एवढ्या, आता आनंद त्याने तुमच्यासारख्या संत माणसाला तुम्ही UAPA लावला तर मला लावलं काय नाही, मी घरात बसायची 5 वर्ष जेलमध्ये जाऊन बसेल, फायनली सुटीनच. कारण UAPA लावण्याचं काय आहे, काय मी काय दहशतवादी आहे? पुणा पोलिसांनी आम्ही दहशतवादी असल्यासारखी आम्हाला वागणूक दिलेली आहे. त्यांचं काम होतं, भाजपने जेव्हा तक्रार केली त्या तक्रारीमध्ये असं लिहिलंय, पोलिसांनी परमिशन दिली तर आम्ही ही सभा उजळून लावू. दाखवा बघा, हे लोक आज आपण यांचा अहमान स्वीकारलं, गाडी फोडली गेली आमच्याची, आमच्या ड्रायव्हरची, पण आपण यशस्वी झालो, आपण जिंकलो. आजच्या घडीला आपण जिंकलो, गाडी फोडली. मला तर वाटलं लोक फुटेल, रक्त बंबाळू, पण एवढं काहीच झालं नाही. वाचलो आम्ही फुले आंबेडकर. जोपर्यंत आम्हाला शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर आणि सर्व संतांचा आशीर्वाद आहे तोपर्यंत तुम्ही आम्हाला खतम करू शकत नाही. विश्वासच बाळगा. आणि मला असं वाटतं की खूप म्हणजे निर्भय बनवण्याच्या सभेचं असं वैशिष्ट्य असं आहे, यांना मी सांगेन, या महिलांना, मुली म्हणतो, तुम्हाला महिला म्हणणं म्हणजे जरा अति होतं, या मुलींना मी सांगेन, पहिल्यांदा निर्भय बनवण्याच्या सभेमध्ये महिलांची संख्या आहे. आणि माझं असं आव्हान आहे, माझ्या पत्रकारितेमध्ये सुद्धा आग्रह होता, 50% मुली पाहिजे. तुम्ही 33-32% द्या, मी 50% म्हणतो. याचं कारण डोस बॅलन्स आहे समाजामध्ये असला पाहिजे. तुम्ही सगळे निर्भय बनोमध्ये या, महिलांनी याचं नेतृत्व करावं, तरुणांनी याचं नेतृत्व करावं असं माझं मत आहे. तुम्ही आताच घ्या. व्हेरी गुड. मुद्दा असा आहे की जे ललित कलामध्ये गेलं घडलं त्याची पहिली तुम्ही लक्षात घ्या. राम काय बोलला, सीता काय सिगरेट ओढलं वगैरे हे खरं नाही, हे निमित्त आहे. ललित कलामध्ये नाही पण यदा कदाचित जे नाटक होतं नवी मुंबईला विष्णुदास भावे सभागृहामध्ये, सनातननी बॉम्ब फोडला होता. बॉम्ब ललित कलावर हल्ला करणारी प्रवृत्ती आणि ही प्रवृत्ती एकच आहे. ललित कलावर हल्ला करणारी प्रवृत्ती आणि दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचा खून करणारी फॅसिस्ट प्रवृत्ती एकच आहे, लक्षात घ्या. तालिबानी प्रवृत्ती बरोबर आहे.